नागपूर जिल्हा बँक प्रकरणी सुनील केदार काँग्रेसचे नेते यांना दोषी ठरवलं गेलंय. 150 कोटींच्या बँक घोटाळ्या प्रकरणी सुनील केदार हे दोषी आहेत. सुनील केदार यांच्यासह आणखी 6 जणांना दोषी करार दिला गेलाय तर 3 जणांना निर्दोष मुक्त केलं गेलंय. तत्कालीन अध्यक्ष या बँकेचे सुनील केदार होते, त्याचबरोबर मुख्य रोखे दलाल केतन शेठ, तत्कालीन बँक मॅनेजर अशोक चौधरी या 3 जणांनाही दोषी ठरवलं गेलंय. सुनील केदार लोकप्रतिनिधी असल्यामुळे त्यांना कमीत कमी शिक्षा दिली जावी अशी मागणी त्यांच्या वकिलांच्या माध्यमातून केली जाते. या 3 व्यक्तींसह आणखी 3 रोखे दलाल बँक घोटाळा प्रकरणी दोषी असल्याचं कोर्टानं सांगितलंय. या दोषी आरोपींच्या शिक्षेच्या प्रमाणासंदर्भात सध्या युक्तिवाद सुरू आहे. तुषार कोहळे आपल्याला अधिक माहिती देतात. तुषार, सुनील केदार यांच्यासाठी अत्यंत मोठा धक्का, सुनील केदार दोषी ठरवले गेलेत, काय म्हटलं कोर्टानं? ज्ञानदार, निश्चितच सुनील केदारसाठी हा मोठा धक्का मानला जातोय, कारण की मागच्या 20 वर्षापासून ह्या संपूर्ण घोटाळ्याचा न्यायालयीन खटला सुरू होता आणि शेवटी आज तो निकालावर येऊन पोहोचला. सुनील केदार यांना दोषी ठरवण्यात आलेला आहे. त्यासोबतच यामध्ये बँकचे जे मॅनेजर होते अशोक चौधरी आणि जे रोखे दलाल होते त्यामध्ये केतन सेठ असेल, अमित वर्मा असेल, सुबोध भंडारी आणि नंदकिशोर त्रिवेदी या 6 लोकांना दोषी ठरवण्यात आलेला आहे. सुनील केदार हे बँकेचे अध्यक्ष होते आणि त्यांच्या अध्यक्षस्थानात हा संपूर्ण प्रकार घडलेला होता. सुनील केदारांच्या वकिलांनी जो तिथे युक्तिवाद केला आणि त्यांचं असं म्हणणं होतं की सुनील केदार हे लोकप्रतिनिधी आहे त्यामुळे त्यांना कमी शिक्षा देण्यात यावी. आता न्यायाधीश त्यांच्या वकिलाचं म्हणणं किती ऐकून घेतं हे बघणं महत्वाचं राहील. आज दोषी ठरवलं कदाचित शिक्षा सुनावणीसाठी पुढची तारीख दिली जाईल. मात्र सुनील केदारांसाठी हा मोठा धक्का आहे, कारण की सहकारी कायद्यामध्ये अशा प्रकारे बाहेर गुंतवणूक करता येत नाही आणि त्या नियमाचं उल्लंघन करून जिल्हा सहकारी बँके अंतर्गत 150 कोटीच्या वर बाहेर खाजगी क्षेत्रामध्ये रोख्यांच्या माध्यमातून गुंतवणूक करण्यात आलेली होती आणि या संदर्भात वेगवेगळे आरोप केले जात होते की म्हणजे नागपूरची बँक असेल, वर्धेची बँक असेल, बुलढाणा जिल्ह्याची बँक असेल किंवा इतरही बँका होत्या जिथे जे अध्यक्ष होते त्यांना काही प्रमाणात त्याची रोख्यांची जी गुंतवणूक झाली होती त्याच्या प्रमाणामध्ये त्यांना कमिशन मिळालं होतं, हा देखील यांच्यावर मोठा आरोप होता. आता सुनील केदार तर दोषी ठरवले, इतर 6 लोकांना दोषी ठरवण्यात आलं. शिक्षा काय होते हे देखील बघणं महत्वाचं राहणार आहे. शिक्षा झाल्यानंतर सुनील केदारांकडे आणखी पर्यायामध्ये ते उच्च न्यायालयामध्ये धाव घेऊ शकतात, या निकालावर ते आणू शकतात आणि परत ती प्रक्रिया परत उच्च न्यायालयामध्ये होऊ शकते. सुनील केदारांकडे पर्याय जरी असले तरी प्राथमिक स्तरावर आज पहिला निकाल आला आणि त्यामध्ये दोषी ठरवले, त्यामुळे निश्चित त्यांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसेल या संपूर्ण निकालानंतर. आणि यात महत्वाची गोष्ट की हे पैसे कसे वसूल केले जाईल, कारण की 150 कोटीचं हे संपूर्ण प्रकरण होतं, सामान्य शेतकऱ्यांचे पैसे होते. त्यानंतर ज्या प्रकारे नागपूर जिल्हा सहकारी बँक डबघाईची गेली तशी परत उभीच होऊ शकली नाही. आजही नागपूर जिल्हा सहकारी बँक नव्याने सुरू होऊ शकली नाही. त्यामुळे जेव्हा सगळा घोटाळा झाला तेव्हा अर्थात सुनील केदार हे बँकेचे अध्यक्ष होते आणि तत्कालीन अध्यक्ष म्हणून त्यांनाही दोषी ठरवलं गेलंय. धन्यवाद तुषार या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.